नांदगावमध्ये पोलिसांच्या प्रयत्नामुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे. नांदगाव बायपास मार्ग येथून काही गोवंश जनावरांची वाहतूक होणार आहे अशी खबर नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहारकर यांच्यासह पोलीस फाटा घेऊन सापळा रचला. पथकाने हा सापळा रचला आणि नांदगाव गंगाधरी बायपास जवळ अशोका कंपनीचा लाल रंगाचा काळी ताडपत्री मारलेला आयशर कंटेनरची त्यांनी तपासणी केली. यामध्ये 18 म्हशी जनावरांना कोंबून मुसके बांधून खरकतून त्यांना बांधलेले होते. कत्तलीच्या उद्देशाने जनावरे वाहतूक होत असल्याचं समजलं. बिना परवाना बेकायदेशीर वाहतूक करत चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली अशी माहिती नांदगाव पोलिसांनी दिली आहे. नांदगाव पोलिसांना या घटनेचा संशय आला, त्यांचा संशय बळावलाने त्यांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच साधारण 15 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपी नंबर 1 मजूर मंसूर मेवती आणि आरोपी नंबर 2 राजाराम अशोक जाधव तसेच आरोपी नंबर 3 सदाम आझाद खान राहणार मध्य प्रदेश यांना जेरबंद करण्यात आलाय. पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे.